मुंब्र्यातील रेती बंदर परिसरात एका महिलेचा मृतदेह कपड्यात गुंडाळून सेलो टेपनं पॅक केल्याची घटना खळबळजनक घडली आहे. सदर महिलेचा आढळून आलेला मृतदेह पाहून या महिलेची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. मुंब्रा येथील रेती बंदर परिसरात महिलेचा कपड्यात आढळलेला मृतदेह हा 2 ते 3 दिवस जुना असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या महिलेची हत्या केल्यानंतर तिला कपड्यात गुंडाळून त्याला सेलोटेप गुंडाळून कुणालाही संशय येऊ नये असा पॅक करण्यात आला होता. आत्तापर्यंत मृत महिलेची ओळख पटलेली नाही. स्थानिक लोकांना प्रथम कचरा असल्यासारखं समजलं, मात्र त्यातून दुर्गंध आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांना घटनास्थळी घेऊन पाहणी केली असता त्या कपड्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृत महिलेचं वय अंदाजे 20 ते 25 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. मृतदेह सापडलेल्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं असून प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.